हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा. मी शौनक. अँड वेलकम टू अवर चॅनल. सो आता आहे रविवारची दुपार. आपण जात आहोत एका ठिकाणी व्हिजिट करायला. शौनक, कुठे जातोय? तर ठाण्याला प्रशांत कॉर्नर यांची फॅक्टरी आहे मोठी. इकडे आज पब्लिक साठी त्यांनी ओपन केलेलं आहे, म्हणजे त्यांचं प्रोडक्शन युनिट कसं आहे ते सगळं दाखवणार आहेत. ही तास दीड तासाची टूर आहे. तर आजची तारीख आहे 4 फेब्रुवारी. 4 फेब्रुवारी. तर हा एक वीकेंड होता आणि पुढचाही वीकेंड आहे. 10 आणि 11 पण वीकेंड आहे आणि आता वाजलेले आहेत 2:30. सो शौनक, चला निघूयात. येस. तर प्रशांत कॉर्नरच्या स्वीट फॅक्टरीला जो इव्हेंट आहे, या इव्हेंटला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर ठाणा स्टेशनहून तुम्हाला रिक्षा तर अवेलेबल आहेच, त्याचबरोबर इथे बसेस देखील येतात. पण मित्रांनो, मला बसेसचा एक्झॅक्ट नंबर माहीत नाही. आणि जर तुम्ही मुंबई ठाण्याच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून येत असाल तर 4-व्हीलर 2-व्हीलर घेऊनसुद्धा येऊ शकतात. पण या भागात थोडी पार्किंगचा इश्यूच आहे, त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट इज द मोस्ट प्रेफर्ड ट्रान्सपोर्ट. वर्षा काय गे? त्यांनी आय कार्ड दिले आपल्याला घालायला. ओके, तर आज जाऊन कन्फर्म करून येते. ओके. त्यांनी आपलं रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे, मोबाईल नंबरवर नाव सगळं व्हेरीफाय केलेलं आहे. आणि आता काय दिलं आपल्याला घालायला? व्हिजिटर्स पास आय डी कार्ड. व्हिजिटर्स पास आय डी कार्ड आहे. आणि 10 मिनिटं थांबायला सांगितलं, बघूयात ते आपल्याला बोलावतील. तर आता आम्ही आलेलो आहोत वागळे इस्टेटला, जी प्रशांत कॉर्नर यांची जी प्रॉपर फॅक्टरी आहे तिथे आलेलो आहोत. आणि वर्षा, हे कसं माहिती पडलं इकडे आज तो इव्हेंट होणार आहे? पेपरमध्ये आलेलं आणि काल आम्हाला घरी आलेला. त्याने सांगितलं की असं असं आहे, कारण आमच्याकडे पण त्याने आम्हाला सांगितलं की असं असं आहे. त्याने लगेच तो गुगलचा फॉर्म पाठवला आणि गुगल फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करा. एक व्हॉट्सअप नंबर आहे त्यांचा, त्याला हॅलो केलं, त्यांनी गुगलचा फॉर्म पाठवला आणि त्या गुगल फॉर्म भरल्यावर टाइम स्लॉट तुमचं सिलेक्ट करायचा होता. सो आम्ही 3-4 टाइम स्लॉट सिलेक्ट केला. सो आम्हाला आणि असं कळलं की टाइम स्लॉटला सबमिट केलं, कन्फर्म केलं. नॉर्मली इन्शुअर म्हणजे पेपरमध्ये ही ॲड होती. चला आता आम्हाला कॉल आउट केलं आहे आमच्या स्लॉटची लोकांसाठी जात आहेत, त्याला पटापट जाऊया. नमस्कार, माझं नाव हरेश बोबडे. प्रशांत कॉर्नर फूड फॅक्टरी सीझन थर्डमध्ये आपलं स्वागत आहे. सगळ्यांनी बातमी कुठे पेपर, इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर पाहिली असेल ना? येस. प्रशांत कॉर्नर फूड फॅक्टरी विजिट फॅक्टरी पाहायला या फॅक्टरी असं आमंत्रण का केलं? आपण तर नेहमीच फूड बघतो, पण नाही तसं नाही. प्रशांत कॉर्नरचा जो काही पदार्थ तुम्ही खाता तो बनतो कसा, तो बनण्याचा बनताना बनण्याचा अधिकार आहे तुम्हाला. हायजीन लेवल काय आहे त्याच्यामध्ये आणि प्रत्येक क्षणामध्ये आम्ही तुमच्याकडे कसे पोहोचतो? गुढी पाडव्याला श्रीखंड मिळतं की नाही प्रत्येकाला? खाली आत कोणी जात नाही. किंवा दिवाळीला कोणताही क्षण असतो, गणपतीला मोदक वगैरे सगळं प्रॉपर मिळतं, पण आपण कधी त्याचा विचार नाही केला, अरे एवढं सगळं मॅनेज कसं होत असेल? सणांमध्ये जी मिठाई बनते ती मॅनेज कशी होत असेल? आणि एक तर पेरिशेबल आयटम आहे, मग तू कसा देत असतील? तर आज सगळा मिठाईचा प्रवास तुम्हाला जाणून घ्यायला मिळणार आहे. तर आजच्या तुमच्या टूर गाईड तेजस्वी मॅडम आहेत, त्या तुम्हाला व्यवस्थित गाईड करतील आणि तुम्हाला जे काही प्रश्न असतील त्यांना विचारू शकता. 4 माळ्याची बिल्डिंग आहे आपली. बेसमेंटला रॉ मटेरियल स्टोरेज परचेस एरिया आहे. फर्स्टला मिल्क प्रोडक्शन आहे, सेकंडला ड्रायफ्रूट फॅन्सी मिठाईचं प्रोडक्शन आहे, थर्डला नमकीन आणि स्नॅक्स जे काही आपण सामोसा कचोरी आणि पाणीपुरी वगैरे खातो त्याचं प्रोडक्शन केलं जातं, आणि 4th कॉर्पोरेट ऑफिस आहे. तर तुम्ही फॅक्टरी व्हिजिट सुरू करा आणि एन्जॉय करा. धन्यवाद. स्पेशली ह्या फॅक्टरी आउटलेटच्या ह्याच्याने कार्यक्रमामध्ये जो कोणी या फॅक्टरीमध्ये आलेला आहे त्यांच्यासाठी आपण स्पेशल 30% डिस्काउंट ठेवलेला आहे. आणि फूड फेस्टिवल पण आहे, चाट आयटम पण आहे. जे काय तुम्हाला फॅक्टरी व्हिजिट झाली की नंतर तुम्ही तेही एन्जॉय करू शकता. गुड आफ्टरनून, माझं नाव तेजस्वी कोटकर, मी इथेच क्वालिटी कंट्रोलमध्ये काम करते. जसं आता तुम्हाला सरांनी सांगितलं की आमच्या फॅक्टरीची रचना ही बेसमेंट, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर, फोर्थ फ्लोअर अशी आहे. तर आता आपण सगळ्यात पहिलं सेंट्रलाइज वेअर हाऊस, जसं की बेसमेंट, आपण तिकडे बघूया. ते आमचं जे बेसमेंट आहे ते 2 सेक्शनमध्ये डिवाईड झालं आहे, ट्रेडर आणि रॉ मटेरियल ग्रोसरी डिपार्टमेंट. मध्ये जेवढे सगळे आमचे प्रॉडक्ट बनतात वरती फ्लोअर वरती, त्याचं पॅकेजिंग ह्या फ्लोअर वरती केलं जातं. तसेच जे बाहेरून आमच्याकडे प्रॉडक्ट आम्ही बाय करतो आणि इथे आपल्या इकडे जे रिपॅक होतात ते प्रॉडक्ट पण आपण ह्याच सेक्शन मध्ये पॅक करतो.
आणि तिथे तुम्ही पुढे बघू शकता की तसंच आम्ही त्याची अलाइनमेंट पण केलेली आहे. आपण उच्च प्रतीचा क्वालिटीचा मटेरियल परचेस करतो मग त्याचं सॉर्टिंग इथे केलं जातं आणि इथे स्टोरेज केलं जातं. त्यानंतर ह्या साईडला तुम्ही बघू शकता, तुम्ही जसं ट्रेडिंग डिपार्टमेंट बघितलं त्यानंतर जे काही फॅक्टरीला रॉ मटेरियल लागतं, फॅक्टरीला जे काही रॉ मटेरियल लागतं त्याचा स्टोरेज एरिया तो आहे. इकडे सगळं परचेसिंग केलं जातं त्याचं. प्रत्येक मटेरियल घेताना त्याचं क्वालिटी चेक केलं जातं आणि आपल्या प्रोडक्टसाठी ते योग्य आहे की नाही त्याची निवड करूनच मग पुढे त्याचं परचेसिंग केलं जातं. या साईडला बघताय प्रत्येक आता आपल्या घरी चाळण मारतो आपण पिठाला, पिठाला चाळण मारतो तर आम्ही पण इथे चाळणी घेतली पण ती थोडी मोठ्या प्रमाणात आहे. बऱ्या प्रकारचे मैदा पीठ बेसन आटा सगळं साफ केलं जातं याच्यामध्ये. या स्वीट फॅक्टरी म्हटली की तुमच्या मनात आलं असेल इथे फक्त प्रोडक्शन युनिट्सच दाखवले जातील, पण तसं नाही आहे मित्रांनो. या ठिकाणी त्यांचं 200 मेंबर्सचं असलेलं प्रॉपर कॉर्पोरेट ऑफिस देखील आहे आणि याच ऑफिसमध्ये मिस्टर प्रशांत सकपाळ यांचं देखील कॅबिन आहे. प्रवास खूप एकदम मेहनतीचा प्रवास आहे त्यांचा. दूध टाकल्यापासून सुरुवात केलेली, काहींना माहितीही असेल इकडे त्यांचा काही वडिलोपार्जित हा बिझनेस नाहीये. हा जो काही बिझनेस चालू केला तरी स्वतःचा स्वतः चालू केलेला आहे. कस्टमरला दुखावला गेला तर त्यांना आवडत नाही. कॉर्पोरेट ऑफिस बघून झालं की खालचे 3 फ्लोअर जे आहेत ते प्युअरली प्रोडक्शनसाठी आहेत आणि प्रत्येक फ्लोअरला एक वेगळाच पदार्थ तिथे बनवला जातो. तर 3rd फ्लोअरला आहे नमकीन्सचा भाग आणि या ठिकाणी तुम्हाला कम्प्लीट त्यांची मशिनरी वगैरे सगळं व्यवस्थित दाखवलं जातं. त्या मशिनरीचा इम्पॉर्टन्स काय तो व्यवस्थित समजवला जातो. आणि मित्रांनो खास गोष्ट म्हणजे प्रत्येक फ्लोअरला त्यांचा एक डे स्टोअर आहे, म्हणजे ग्राउंड फ्लोअरला जे त्यांचं कम्प्लीट रॉ मटेरियल्स आहेत ते त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे ती लोकं वरती घेऊन येतात. तर चला आता आपण जर हा प्रोडक्शन फ्लोअर नीट बघूया. आणि जर तुम्हाला ह्याच्याविषयी एकदम स्पेसिफिक माहिती हवी असेल तर तुम्ही 10 आणि 11 फेब्रुवारीला इकडे नक्की विजिट करा. आमची टूर चालू असताना देखील यांच्या प्रोडक्शन युनिटमध्ये व्यवस्थित कामं होत होती आणि ती कामं कशी होतात ते तुम्ही रिअल टाइम बेसिसमध्ये बघू शकतात. तर हे आमच्यासमोर इथे काही लोक मेथीपुरी बनवत होते. तर या फॅक्टरीच्या 2nd फ्लोअरवर बेकरी आयटम्स आणि स्वीट्स बनवलं जातं. तर या प्रोडक्शन फ्लोअरवर आल्यानंतर तिकडे यूज होणारी जी मशिनरी आहे त्याच्याविषयी व्यवस्थित माहिती दिली जाते आणि तिथे जी लोक आतमध्ये काम करत आहेत ती लोक कोणती मिठाई बनवत आहेत किंवा कोणता पदार्थ बनवत आहेत ह्याच्याविषयी देखील तुम्हाला व्यवस्थित सांगितलं जातं. आणि हां मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रोडक्शन फ्लोअरची टूर घेत असतात इथे तुम्हाला टेस्टिंगसाठी काही फ्री सॅम्पल्स पण ठेवलेले असतात, तर त्याचा आस्वाद तुम्ही नक्की घ्या. तर पहिल्या मजल्यावर तुम्हाला डेअरी प्रॉडक्ट्स विषयी माहिती दिली जाते, इथे असलेली मशिनरीज आणि त्याचा यूज कसा आहे ते सांगितलं जातं. मित्रांनो, या प्रोडक्शन फ्लोअर्सची जेव्हा तुम्ही टूर करतात ना तुम्हाला कुठेही गॅस शेगडी असं काहीही दिसत नाही, फ्लेम्स कुठेही दिसत नाही. तर मग हे प्रोडक्शन होतं कसं, जर ही माहिती जाणून घ्यायची असेल तर या फॅक्टरी
तर नक्की व्हिजिट करा 10 आणि 11 फेब्रुवारीला. तर या ठिकाणी देखील तुम्हाला टेस्टर्स ठेवलेले असतात. आमच्या वेळेला होते काला जामून आणि आमच्यामधल्या लोकांनी सगळ्यांनीच त्याचा आस्वाद घेतला. समोर दिसतंय ते आहे गुलाब जामून बनवण्याचं मशीन. प्रत्येक गोळ्याचा आकार एकसारखाच कसा असतो ते इथे आल्यावर कळतं. तर मित्रांनो, इथे तुमची पूर्णपणे फॅक्टरीची टूर कन्क्लूड होते आणि इथून ते तुम्हाला घेऊन जातात ते त्यांच्या वागळे इस्टेटच्या शॉपमध्ये. तिथे तुमचा एक्झिट होतो. तर या प्रशांत कॉर्नरच्या स्वीट फॅक्टरीची टूर कम्प्लीट करून तुम्ही जेव्हा ह्यांच्या आउटलेटमध्ये येतात तेव्हा तुम्हाला कळतं की इथे जे काही प्रॉडक्ट्स त्यांनी डिस्प्ले केलेले आहेत, मग ते स्वीट्स असू दे, नमकीन असू दे, यु नो बेकरी प्रॉडक्ट्स असू दे, पण ह्याच्या पाठी जी मेहनत असते आणि जी आज तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेली आहे, त्याच्यानंतर कळतं की बॅक एंडला केवढा स्टाफ आहे जे प्रशांत कॉर्नरचं नाव टॉपवर ठेवण्यासाठी झटत असतात. मग त्यांचा प्रोडक्शन स्टाफ असू दे, क्वालिटी स्टाफ असू दे, त्यांची मॅनेजमेंट स्टाफ असू दे, इट्स अ कलेक्टिव टीम एफर्ट्स नक्कीच. तर या प्रशांत कॉर्नरच्या आउटलेटमध्ये आम्ही थोडीशी शॉपिंग केली. बाहेर काही त्यांचे प्रॉडक्ट्स होते 30% डिस्काउंटवर, तिथेही आम्ही थोडीशी शॉपिंग केली आणि या फॅक्टरीची एक छान मेमरी घेऊन आम्ही आमच्याबरोबर परत घरी आलो. आणि म्हणूनच हा व्लॉग मी तुमच्यासाठी आणला आहे की तुम्ही सगळ्यांनी पण हा अनुभव नक्कीच घ्या. सो तुम्ही बघितलं की छानपैकी त्यांनी फॅक्टरी आपल्याला दाखवलेली आहे. मस्त वेल ऑर्गनाइज्ड होतं सगळं. गर्दी होती तरी ते छान मॅनेज करत होते आणि काही त्यांच्या प्रॉडक्टवर त्यांनी 30% डिस्काउंट दिलेला आहे. पण एक लक्षात ठेवा, 30% डिस्काउंट जे आहे ते त्यांच्या दुकानाच्या बाहेर स्टॉल आहे, त्याचे आहेत. दुकानाच्या आतमधल्यांवरती रेग्युलर चार्जेस एमआरपीला ते देतात. पण ठीक आहे, हा एक वेगळा एक्सपिरियन्स होता. काय म्हणतो? येस डेफिनेटली. म्हणजे माझ्या लहानपणी मी वारणाची फॅक्टरी बघितली होती आणि त्याच्यानंतर आजपर्यंत मी एक पण फॅक्टरी नाही बघितली. पार्लेजीची बघितलेली. तर त्याच्यानंतर अथर्वासाठी हा खूप एक्सपिरियन्स चांगला होता. म्हणजे लहान मुलांसाठी तर खूपच छान आहे. म्हणजे मी नक्की सांगेन, जर तुम्ही हा विकेंड म्हणजे 3 आणि 4 विकेंड मिस केला असेल तर 10 आणि 11 विकेंडला नक्की जाऊन या. आणि शौनक, त्यांचे जे नंबर्स आहेत ते तो नक्कीच खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्या नंबर्सनी कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला गुगल फॉर्म्स पाठवतील. प्रोसिजर सिंपल आहे. तो बेसिकली व्हॉट्सअप नंबरला हाय करा. हाय केल्यानंतर ते तुम्हाला गुगल फॉर्म पाठवतात. गुगल फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन येतं की ओके डन वगैरे. तुम्ही ज्या नंबरवरनं तो फॉर्म भरत आहात तोच नंबर मग तुम्हाला तिकडे जाऊन त्यांना सांगावं लागतं की आमचे इतके मेंबर्स आलेले आहेत. तुम्हाला व्हिजिटर्स पास वगैरे सगळं व्यवस्थित दिला जातो. तर ते प्रॉपर त्यांच्या इन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट खूप छान आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे प्रशांत कॉर्नर ही फॅक्टरी किंवा हा मिठाईचा ब्रँड प्रशांत सप्पाळ नावाच्या एका मराठी माणसाचा आहे. आणि आता खूप अभिमान आहे या गोष्टीचा की आणि खूप मेहनतीने त्यांनी हा ब्रँड एक्झॅक्टली त्यांची जी हिस्ट्री त्यांनी सांगितलेली आहे की त्यांनी कुठून बिझनेस सुरू केला आणि आता कुठे आहेत. आणि सगळ्यात जबरदस्त जे सुखद धक्का लोकांसाठी तो म्हणजे काजू कतलीचा. त्यांनी एक इन्फॉर्मेशन दिली की ह्या दिवाळीमध्ये काजू कतली 1,20,000 किलो प्रोडक्शन त्यांचं झालेलं आहे आणि विथ नो क्वालिटी कॉम्प्रोमाइज. येस. तर तुम्हाला हे सगळं जर इन्फॉर्मेशन ऐकायचे असेल तर तुम्ही नक्की तिकडे जा, पूर्ण फॅमिली जा, या ग्रुपमध्ये जा, मित्र कॉलेज फ्रेंड्स कशी लहान मुलं तर नक्की घेऊन जा, त्यांना नक्की आवडेल. आणि तिकडे टेस्टिंगसाठीही त्यांनी सगळं ठेवलेलं आहे. येस. तर मग हा ब्लॉग आपण इकडे थांबूया. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला नक्की दाबा. टिल देन बाय बाय.